मराठा आरक्षण के संबंध में न्यायालय को पुनर्विचार करना चाहिए, ऐसी मांग करते हुए मराठा समाज की ओर से रिव्यू पिटीशन दर्ज की गई। मराठा समाज को जनसंख्या के हिसाब से आरक्षण मिलना चाहिए समेत 54 मुद्दों पर समाज की ओर से रिव्यू पिटीशन न्यायालय को भेजा गया। इस संबंध में मराठा आरक्षण के याचिकाकर्ता विनोद पाटिल ने अधिक जानकारी दी। इस वक्त उन्होंने कहा कि समाज की ओर से मराठाओं को आरक्षण दिलाने के लिए हर संभव प्रयास किए जा रहे हैं। अब केंद्र और राज्य सरकार को भी इस मामले में ध्यान देना चाहिए। मराठा आरक्षण संदर्भात न्यायालय ने पुनर्विचार करावा यासाठी रिव्यू पिटिशन आज समाजाच्या वतीने आम्ही दाखल केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने न्यायालयाच्या वतीने न्यायदान करत असताना तीन मुद्दे समोर आलेले आहे। एक, हा अधिकार राज्याला का केंद्राला, याच्यावर केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे। राहिलेले जे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, 50% मर्यादा व मागास आयोगाचे रिपोर्ट। 50% मर्यादा संदर्भात आम्ही स्पष्ट केलेलं आहे की इंदिरा साने खटल्याचा संदर्भ देऊन न्यायालयामध्ये याच्यामध्ये न्यायदान केलेलं आहे। ज्यावेळेस इंदिरा साने खटला देण्यात आला, त्या इंदिरा साने खटल्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की हा निर्णय 16-4 असेल, परंतु मराठा आरक्षण हे 15-4 आहे, त्यामुळे इंदिरा साने खटल्याचा संदर्भ कसं काय देता येईल यामध्ये न्यायालयाने पुनर्विचार करावा। दुसरा मुद्दा, मागास आयोगाच्या रिपोर्ट संदर्भात सांगण्यात आला होता। मागास आयोगाच्या रिपोर्टमधले अर्ध्यापेक्षा अधिक मुद्दे न्यायालयाने स्वीकारलेले आहेत। न्यायालयाने मराठा समाजाची लोकसंख्या 30-32% आहे हे देखील स्वीकारलेलं आहे। मग प्रश्न असा पडतो, मराठा समाजाचं प्रतिनिधित्वाची आकडेवारी काढत असताना न्यायालयाने राहिलेल्या 50% काढलेली आहे, जेव्हा की हकीकत अशी आहे की 50% आरक्षित वर्ग हा राहिलेल्या 50% देखील कॉम्पीट करतो, त्यामुळे मराठा समाजाचं जे प्रतिनिधित्व आहे ते 100% कॅल्क्युलेट झालं पाहिजे होतं, तसं न होता ते राहिलेल्यामधून झालेलं आहे। याचबरोबरीने मराठा समाजाची लोकसंख्या जर 32% पकडली तर 68% राहिलेल्यांना 68% आरक्षण त्या ठिकाणी मिळते, हे देखील चुकीचं आहे। मराठा समाजाला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे। यासारखे 54 मुद्दे, वेगवेगळे मुद्दे आम्ही रिव्ह्यू पिटिशनमध्ये टाकलेले आहेत। राज्य सरकारने देखील परवा सांगितलं होतं की आम्ही लवकर रिव्ह्यू पिटिशन करू, त्यांनी देखील तात्काळ रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे, आणि मला पूर्ण विश्वास आहे हे मुद्दे जर न्यायालयाने कन्सिडर केले तर 50% मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल। मागास आयोग रिपोर्ट हा जो की मराठा समाजाचा आरसा आहे, यामुळे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी अतिशय ताकद मिळेल, तेव्हा राज्य सरकारने व केंद्र सरकारने दोघांनी प्रयत्न करावा। आम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। अजून पुढची तारीख पडलेली नाहीये, तारीख पडल्यावर आम्ही आपल्याला कळवू।